नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नम परम कल्याण नम परम मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगांचे चरणी साष्टांग नमत असून, सच्चिदानंद घन प्रभु परमात्मा भगवान श्री जगद्गुरुनारायणांचे सद्गुरुनाथांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग नमत असून, श्री गुरुरायाला वंदना करून आज आपण जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणातला गाथ्यातला अभंग की परमार्थामध्ये थोडी शांतता पाहिजे, परमार्थ धीराने केला पाहिजे, परमार्थ गोमटा केला पाहिजे याविषयी तुकोबाराय महाराज उदाहरणसहित आपल्याला पटवून देतात, ते चिंतन करूयात। अभंगामध्ये तुकोबाराय महाराज लिहितात, गोमट्या फळा गोमट्या बीजांची फळेही गोमटी, गोमट्या बीजांची फळेही गोमटी, वाहे तेची पोटी समतुक, वाहे तेची पोटी समतुक, जातीच्या संतोषे चित्ताशी विश्रांती, जातीच्या संतोषे चित्ताशी विश्रांती, परतो नि मागुती फिरो नेणे, खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडे तो खोटा ढाळे दुरी, निवडे तो खोटा ढाळे दुरी, जातीच्या संतोषे चित्ताशी विश्रांती, परतो नि मागुती फिरो नेणे। तुका म्हणे मज, तुका म्हणे मज सत्याची आवडी, तुका म्हणे मज सत्याची आवडी, करिता तातडी येत नाही, तुका म्हणे मज सत्याची आवडी, करिता तातडी येत नाही, जातीच्या संतोषे चित्ताशी विश्रांती, परतोनी मागुती फिरो नेणे। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा एक वेगळा परमार्थ दाखवणारा सुंदर चिंतनाचा अभंग। असं सारण प्रकृत होतं की प्रत्येक वेळा ध्रुवपदामध्ये अभंगाचं बीज असतं, पण या अभंगामधलं अभंगाचं बीज परमतत्व जे आहे ते छापमध्ये म्हणजे चौथ्या चरणामध्ये तुका म्हणे मध्ये सत्याची आवडी करिता तातडी येत नाही। परमार्थ करायचा आहे ते उतावीपणा नको, थोडी वाट बघितली पाहिजे। परमात्मा श्रीहरी आपल्याला अनुकूलता निर्माण करून देत असतोच, आपल्याला कळली पण पाहिजे, आणि ती कळल्याशिवाय आपण कसं पुढे जाणार। या सगळ्याच्या दृष्टिकोनातून थोडं उगारा आहे, निवांत शिणसी वाया, सायासे करसी प्रपंच दिवशी अशी अवस्था असते, माऊली म्हणतात त्याप्रमाणे अशी अवस्था आहे। तर या जगात सत्य काय आहे, तर श्रीमद भागवताचा पाया जे सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्या सत्याचीच म्हणजे भगवान श्रीकृष्णांचीच म्हणजे विठ्ठलाची आवड ज्याला आहे तो बाकी परमार्थामध्ये उतावीळपणा करत नाही। पुष्कळदा मनाप्रमाणे घडलं तो आनंदून जात नाही, मनाविरुद्ध घडलं तो विषाद मानत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये तो श्री भगवंतांची इच्छा या एकाच भूमिकेवरती प्रत्येक गोष्टीकडे पाहत असतो, किंबहुना असं पाहायचंही असतं, किंबहुना आपल्याला जे अनुकूल ते भगवंत आपापुढे आणणार आहेतच, आणि आपल्याला जे प्रतिकूल आहे ते भगवंत समोर जरी उपलब्ध असलं तरी ते आपल्याला उपभोगू देणार नाहीत, हे पण तितकंच सत्य आहे। आपण त्याचा विचार शांत चित्ताने केला पाहिजे, हे कधीच चुकता कामा नाही आहे। ज्याच्या हृदयामध्ये भगवंत आहे ना तो ह्या पद्धतीने जगतो। एक उदाहरण सांगतो आधी की एकदा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे प्रिय मित्र बालपणीचा सुदामा हे एकत्र असतात, आणि त्यावेळी एकत्र असताना त्यांना त्यांची माता म्हणजे अर्थातच गुरुपत्नी काही सामान काही लाकडं वगैरे आणा जंगलात पाठवते, आणि जाताना ती एवढा मोठा एक पेरू देते आणि सांगते एक फळ देते आणि सांगते की दोघं वाटून खा। ते फळ घेऊन जंगलात जातात, पाहतात, काम करतात, आणि त्याच्यानंतर ते फळ खायची वेळ येते, त्यावेळेला तो गरीब ब्राह्मण सुदामा म्हणजे तो मुलगा म्हणतो की देवा मी फळ कापणार आहे, आणि तो बरोबर ते एका दगडाच्या कपच्याने त्या फळाचे चार तुकडे करतो, आणि तो पहिलं फळ तोंडात टाकतो, पहिली फोड, आणि तीन फुडी हातात दाबून धरतो। अरे वा, असं फळाची चव तुम्ही कधी घेतलीच नाही, देव म्हणतो मग अर्ध फळ माझं आहे, आईने मला पण दिलं आहे।
तो काही बोलायच्या दुसरी फोड पण आपल्या तोंडात टाकतो. देव म्हणतो तर हे माझं आहे, ते म्हणते इतकं सुंदर फळ मी तुला देऊ शकत नाही, मग तिसरा तुकडासुद्धा तो तोंडात टाकतो. देवाला फार राग येतो, तू दुष्ट आहेस, तू मला फसवतोयस, तू मला फसवून खातोयस, याचं प्रायश्चित तुला भोगावं लागेल, तो डे जा मला आवड देत नाही तुला. आणि चौथा तुकडा तो तोंडात टाकतो, देव त्याच्यावरती उडी मारतो आणि चौथ्या तुकड्यात शेवटचं एवढंसं तुकड्याला असतं ते तोंडावर तोंड घालून ते काढतो आणि आपण खातो. आणि खाल्यावर तो थू 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 करून थुकतो. थुकल्याबरोबर सदाब्राह्मण त्याच्याकडे बघतो, त्या डोळ्यात पाणी येतं. मी सांगितलं होतं तुला देणार नाही, मी तू का खाल्लंस, माझं उष्ट खाऊन थुकलास ना. देव ब्राह्मणाला जवळ घेतो आणि म्हणतो की परमार्थातलं खरं रहस्य तुला कळालं. मला गोष्ट कळाली की ते फळ मुळातच अतिशय घाणेरडं होतं, पण गुरुमातेने दिलेलं आहे ते वाया गेलेलं फळ, पण तू माझ्या वाट्याला ते येऊ नये म्हणून ते फळ एकट्याने खाल्लंस. चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे म्हणून. परमार्थामध्ये अशा गोष्टी अनेक असतात की ज्या गोष्टी काही काही वेळेला त्रास देणाऱ्या असतात, परंतु त्या भोगायच्या बाकी असतात. थोडी वेळ पाहायची असते, थोडी वाट बघायची असते. शबरींनी वाट बघितली होती आयुष्याच्या उतारापर्यंत, अनेकांनी वाट बघितली. भक्तराज प्रल्हाद महाराजांनी ते किती वाट बघितली भगवंतांची. अनेक वेळा मृत्यू प्रसंगाला आपण हाक मारली देवाला, वाचव म्हणून पण नाही आणि दर्शन दे म्हणून पण नाही. माहिती आहे भगवंत आपल्या अवतीभोवतीच आहेत हे पूर्णपणे त्यांना ज्ञात आहे, आणि त्यामुळे ते इतरत्र मन जाऊच देत नाहीत. हेच भगवंतांच्या भक्तांचं वैशिष्ट्य असतं की त्यांनी सत्याची कास, सत्य म्हणजे परमात्म्याची कास धरलेली असते. आणि ज्यांनी सत्य म्हणजे परमात्म्याची कास धरलेली असते ना, ते परमार्थामधले उत्तम साधक असतात, उत्तम सार्थक झालेले साधू असतात आणि उत्तम प्रतीचे गुरु पण बनतात, जे पुढे पुढच्या साधकांना मार्ग दाखवतात. आम्ही म्हणून तुकोबाराय महाराज अभ्यंगात सांगतात की तुका म्हणे मज सत्याची आवडे, आता भगवंताची आवडे, त्या पांडुरंगाची आवडे, आणि करिता तातडी येत नाही, आणि म्हणून मला कुठलाही उतावीळपणा नाही की पी हळदळी हो गोरी, चटकन मला काहीतरी मिळायला पाहिजे हे मला अजिबात मनात येतसुद्धा नाही. कीर्तनात लोकांना सांगतात की लोक हा ऐका, वेळ लागतो, वेळ लागतो, पण तो लागणारा वेळ आपल्याला तयार करण्यासाठी असतो, हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. इथं कुंभमेळा होता आणि त्या कुंभमेळ्यामध्ये खऱ्या जातिवंत उत्तम उत्तम उत्कृष्ट संत आले होते, आणि त्या अतिउत्कृष्ट संतांच्या दर्शनाला एक सामान्य साधक गेला. तेव्हा त्यांनी बघितलं तर एका महानुभावानी, एका श्रीमंत माणसानी एका साधूच्या जथ्याची आणि उत्तम व्यवस्था एका शिबिकेमध्ये कुटीमध्ये केली असती, आणि त्या साधूंना पिण्यासाठी एक माठ भरून ठेवला असतो पाण्याचा, शुद्ध गंगाजल भरून ठेवलं असतं. मुख्य साधू येतात आणि मुख्य साधू आल्यानंतर त्या आपला हात त्या माठाला स्पर्श करतात, माठातनं पाणी काढतात, ते भांड्यामध्ये घेतात, ते पाणी पितात आणि त्या माठावरती परत झाकण ठेवतात, हात ठेवतात आणि त्या माठाला स्पर्श करत दुसऱ्या साधूने म्हणतात की अहो काय माठ आहे हा, किती गोड पाणी, किती मधुर पाणी, आधीच गंगेचं पाणी अतिउत्कृष्ट पापमुक्त करणारं, आणि त्यात या माठातून आल्या कारणामुळे फार आनंद झाला. ज्या कुंभाराने हा माठ बनवला त्याला मी शतशः धन्यवाद देतो, मी त्याला नमस्कार करतो आणि या माठाला पण मी खूप प्रेमाने थोपटतो. ज्या संतांचा हात डोक्यावर पाठीवर पडण्यासाठी राजे तळमळायचे ते भाग्य एका माठाला मिळालं, आणि ते मिळाल्यानंतर बाकी मला काय वाटलं नाही, गार पाणी वाटत होती वाटलं, पण एक साधक उभा होता, साधकाच्या अश्रुपात होल्या नत्र्यातून ढळा 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 रडतोय तो, आणि त्यांनी लांबून त्या साधूला नमस्कार केला, संतांना नमस्कार केला. संतांनी त्याच्याकडे पाहिलं, अभी समय आहे बेटा, बच्चा अभी समय है, कुछ समय बाकी आहे, शेष आहे सांगितलं. त्याने त्या माठाला नमस्कार केला त्या साधकाने आणि माठाला म्हणतो तू किती भाग्यवान आहेस की ज्यांचा हस्तस्पर्श व्हावा म्हणून जगतातले राजेसुद्धा भगवंतसुद्धा उतावीळ आहेत आणि तुला त्यांचा सहस्पर्श झाला.
त्याला माठ बोला लागतो मानवी आवाजात आणि त्याला सांगतो तू माझं फक्त ऐकू शकतो मग मी तू दुसरं माझं बोलू कोणा ऐकायला येणार नाही माझी कहाणी सांगतो ते ऐक माझी कहाणी सांगतो ऐक मी जंगलामध्ये होतो खोलवर होतो माती रूपामध्ये एक दिवशी एक कुंभाराला त्याने खणलं आणि गाढवावर ते लादून मला नेलं त्याच्यानंतर त्याने मला चाळलं त्यातले माझे ते खडे काढले पाणी टाकलं त्याला रोंदलं चांगलं त्याच्यावर नाचला त्याचं ठेप्पी लावून ठेवली परत त्याला रोंदलं परत ठेपी लावली तीन वेळा मला तो माझ्यावरती नाचला नंतर त्यांनी एक चाक घेतलं चाकावर एक गोळा ठेवला मातीचा चाक फिरवलं आणि आपल्या हाताने आतून बाहेरून हात करत 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 मला त्याने तयार केलं मला आकार दिला मला प्रश्न पडला की माझं नशीब किती छान होतं मी छान झाडं उगवायचो माझ्यातून फळं यायची ते मला तिथून काढलं माझी माती करून टाकली पायाखाली तुडवली चाकावर ठेवली आता मला आकार दिला कुठला तरी काय माहिती ह्या आकाराचं मी झालं मला लोक मडकं म्हणतात हे मडकं मरती केलं जाईल का कोणाच्याकडे पाणी प्यायला जाईल काय मला माहिती आहे मी दुःख करत होतो उन्हामध्ये ठेवलं 10 दिवस तापवलं आव्यामध्ये घातलं चांगलं भाजलं त्याच्यानंतर थोपटीने थोपून थोपून चांगलं का बघितलं येणाऱ्याला प्रत्येक जण मग थोपटत होता मारत होता भगवंताला दोष देत होतो अरे काय देवा माझ्या आयुष्यात तू काय आणलीस परिस्थिती चांगला होतो माती रूपामध्ये उगवत होतं माझ्यामध्ये काही ना काहीतरी लोकांना मिळत होतं हे काय अवस्था म्हणजे प्रत्येकजण मारतो आहे एका धनिकाचा नोकर आला आणि त्याने 4 आठाणे देऊन मला विकत घेतलं मला वाटलं आता मी वरती केला जातो आहे कुठे जाते कळत नव्हतं मला पण नंतर ह्या मेळ्यामध्ये साधूंच्या मेळ्यामध्ये त्यांनी आणून ठेवलं मला आणि ज्या वेळेला साधूंचा हस्तस्पर्श झाला ना त्याला मला कळालं की देवाला मलासुद्धा मस्तकावरती घ्यायचं होतं म्हणून एवढ्या यातना मला प्राप्त झाल्या मी जर यातना भोगल्या नसत्या मी जर माठ झालो नसतो तर मला साधूचा स्पर्श झाला असता का मी माठ झालो पाणी टाकलं गंगेचं माझ्यामध्ये गंगेचं पाणी आलं मी पाझऱ्या लागलो माझ्या नेत्रातनं पाणी येऊ लागलं की आता माझी अवस्था काय आहे एका कोपऱ्यात पडून राहायचं आहे पण त्यावेळेला संत आले आणि संतांनी मला स्पर्श केला आणि संतांनी ते पाणी पिऊन मला बनवणाऱ्या कुंभाराला धन्यवाद दिले मला लक्षात आलं की मला बनवणारा कुंभार एकच आहे आणि तो म्हणजे सत्य म्हणजे श्री विठ्ठल भगवंत आम्हाला काही ना काहीतरी देतो चांगलं देतो वाईट देतो त्रास देतो सुख देतो दुःख देतो मारतो हाणतो भाजतो आणि सगळ्यामध्ये श्री भगवंतांची काहीतरी इच्छा वेगळी असते हे विसरता कामा नये त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे तो का म्हणे म्हणजे सत्याची आवडी करिता तातडी येत नाही घाई केल्याने परमार्थ घडत नाही थोडा वेळ हा द्यावाच लागतो मार्गशीर्ष महिना चालू आहे 4 गुरुवारची पूजा केली लगेच संपत्ती मिळण्याची अपेक्षा करतात जरा काही केलं की लगेच मला हे पाहिजे ते पाहिजे जी अपेक्षा करतात कसं शक्य आहे त्यासाठी तुकोबाराय महाराज एक उदाहरण देतात आणि ते उदाहरण बीजाचं देतात खरा शेतकरी असतो नामवंत शेतकरी तो एकदम अस्सल जातीवंत बीज जे आहे ती राखून ठेवतो आणि पुढच्या वेळात तीच पेरतो कारण त्याला माहिती आहे की अस्सल जातीवंत बीजातून निर्माण होणाऱ्या झाडाच्या पोटी पण अस्सल जातीवंत धान्य तयार होणार आहे पण किडकं मोडकं तुटकं भोक असेल सछिद्र किड्याने पाखरून खाल्लेलं ते बियाणं उगवत नसतं कोणतं उगवतं की जे मुळातच दर्जेदार आहे साधकाने आपला दर्जा सुधारला पाहिजे कुठेही कोणीही आपल्याला उचलून धरेल असं नाही गोमट्या बीजाची फळे ही गोमटी जर सात्विक शुद्ध बीज असेल तर त्यातून जन्माला येणाऱ्या झाडाच्या माध्यमातून उगवणारे फळं आणि त्या फळादरम्यान येणारं बी हे तसं शुभच असतं आणि ते जास्त शुद्ध असतं आणि वाहे त्याची पोटी समतुक म्हणजे सारखेपणा शुद्धपणा त्या बीजामध्ये येतो बीजामध्ये शुद्धपणा देतो किडक्या बीजामधून धान्य उगवणारच नाही मग त्याच्यातून समतुक कसं येईल शुद्ध कसं निर्माण होईल वाया जातं पण छान सुंदर शुद्ध बीजापासून तयार केलेल्या झाडाला असंख्य कोटी फळं लागतात आणि प्रत्येक फळामध्ये तशी असंख्य बीजं असतात की जी तशी असंख्य रोपं तयार करू शकतात हे परमार्थातलं सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळे परमार्थामध्ये तुम्हाला शुद्ध व्हायला फार आवश्यक आहे तुम्ही पहिल्यांदा गोमट्या बीजाची व्हा
म्हणजे तुम्हाला मिळणारं फळ म्हणजे भगवंतांची प्राप्ती, हे समतुक म्हणजे जशी वासना तसं फळ मिळेल. परीक्षित राजाला का गुरुदेव मिळाले? कारण परीक्षितीने मृत्यूच्या वेळेला सुद्धा शाप कळल्यानंतर सुद्धा मला वाचवा असं म्हटलं नाही, तर मला विष्णू यशगाथा ऐकवा अशी विनंती केली. शुद्ध बीजा अंगात होतं, त्यामुळे शुद्ध स्वरूप सांगण्यासाठी वेदव्यास तिथे होते, पण त्यांचे सुपुत्र शुद्ध रूपामधले असे सुखदेव महाराज तिथे आले आणि त्यांनी सांगितलं. ही परमार्थातली फार मोठी गोष्ट आहे आणि जातीच्या संतोषी चित्ताशी विश्रांती. तर ज्यावेळेला आपल्याला भगवंताच्या जातीचा आपण होतो ना, ज्यावेळेला आपल्याला शुद्धता येते ना, त्यावेळेला खरा संतोष प्राप्त होतो. अर्ध्या घागरीतलं पाणी डब 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 वाजतं, घागर भरली असली की पाण्याचा आवाज होत नाही. ज्ञान परिपूर्ण झाल्यानंतर कोणीही काहीही बोललं तरी त्याला ते गोड वाटतं. खरंय खरंय, किती छान बोलला, किती सुंदर वाक्य सांगितलं. कारण जातीचे संतोष आहे, मुळात त्याची संतोषाची जात आहे, म्हणजे शुद्धाची जात आहे, म्हणजेच परमार्थाची जात आहे. आणि परमार्थाची जातीला जाऊन पोचणी साधी गोष्ट अजिबात नाही, अजिबात नाही. परमार्थ होणे, परमार्थ करणे इतकी सामान्य गोष्ट नाही, त्यासाठी काही वेगळं करावं लागतं, वेगळं जपावं लागतं. आणि परतोने माघारी फिरून येणे, आणि एकदा का ह्या परमार्थाच्या मार्गाला आल्यानंतर त्यांनी फिरून माघारी संसाराकडे यायचं नसतं. एकदा का दुधाचं मुरून दही झालं, दह्याचं मुरून सुंदर असं मुरवण झालं आणि मंथन झाल्यानंतर नवनीत तयार झाल्यानंतर पुन्हा दुधात रूपांतरात माघारी जायचं नसतं, येत नाही, होतही नाही. मग तुमच्या जर मनामध्ये परतीचे विचार येत असतील, तुमच्या जर मनामध्ये दोन्ही प्रकारचे विचार असतील की आपण हे करून बघू, हे खाऊन बघू, हे करून बघू, हे राहिले आपलं, हे पाहायचं आहे, तर समजा अजून तुम्ही जातीचे झालेले नाहीत आणि जातीचा संतोष झालेला नाही आणि म्हणून तुमच्या चित्ताला विश्रांती नाही. तुमच्या चित्तामध्ये वेगवेगळे भाव येतात की हे करून पाहू, ते करून पाहू, हेही करून पाहू, त्याला काय झालं, तेही करून पाहू. नाही नाही, परतो नाही मागं बागूची फिरून येणे. आणि तिसऱ्या चरणामध्ये फार वेगळं पण फार छान सांगितलं की खऱ्याचे पारखी येत नाही तोटा, निवडे तो खोटा ढाळे दुरी. आणि सद्गुरू आहे कसे असतात, ते खऱ्याचे पारखी आहेत. खरा एखादा जर शुद्ध बीजाचा, शुद्ध विचाराचा, शुद्ध आचरणाचा, परमार्थाकडे जाऊ शकणारा जर साधक भेटला तर त्याला बरोबर सगळ्यातनं बाजूला काढतात आणि बाकीचे जे घडंग आहेत त्यांना एका बाजूला काढतात, बाकी बाजूला काढतात. एकदा असं झालं की एका सावकाराकडे एक हिरा उंदराने गिळला आणि त्याच्याकडे 15-20 उंदीर तिथे होते. तर कोणत्या उंदराने हिरा गिळला आणि कसं कळणार, त्यांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी त्याच्या गुरूंना बोलावलं आणि त्याच्या गुरूंना बोलल्यानंतर गुरूंनी ते 15 उंदीर बघितले, म्हणजे त्यातले एका उंदराने हिरा गिळलेला आहे. कोणत्या उंदराने गिळला असेल महाराज, साधू हसला शांतपणे, आणि तुम्ही कोपऱ्यामध्ये एकटा बसला आहे ना, त्यांनी हिरा गिळला आहे. झडप घालून त्याला पकडलं उंदराला, विचार तू हिरा गिळला का, तो म्हटलं नाही. साधू म्हटले एक काम कर, एक थोबाडीत मार. त्याच्या थोबाडीत मारल्यावर त्यांनी हिरा करून उलटी करून टाकला. उलटी करून टाकल्याबरोबर त्या शेठने गुरुरायाने नमस्कार केला, गुरुदेव आपण धन्य आहात, त्रिकालदर्शी आहात, मग सगळं कळतं. गुरु म्हटले मला त्रिकालदर्शी वगैरे काही ठरवू नकोस, त्यांनी हिरा गिळला मी कसं सांगू तुला, बाकी सामान्य होते ना ते सामान्यप्रमाणे पुढं होते, तो एकटाच अहंकार घेऊन लांब उभा होता, तो खोटा आहे. म्हणून मी त्याला सांगितलं हा खोटा आहे. साधू संत परमार्थामध्ये अशा खोट्यांना बरोबर शोधून काढतात आणि बाजूला करतात. सुपामध्ये धान्य पाखडताना ती माऊली बरोबर अशी पाखडते की भुसकट जे आहे ते आपोआप उडून जातं, ती आपल्या पालथ्या बोटांनी भुसकटाला बाहेर काढते. खऱ्याची पारखी येत नाही तोटा, जो खरे सद्गुरू आहेत ना त्यांना पारख करायला कुठलाही वेगळा आजच्या भाषेत क्रायटेरिया लागत नाही. ते पाहिल्या पाहिल्या सांगतात की पाणी किती खोल आहे. गोरोबा काकांनी बरोबर सांगितलं की नामदेवाने गुरु केलेला नाही असं आहे. आणि निवडेत ते निवडेत खोटं ढाळेदुरी बरोबर शोधून काढायचं
आणि त्याला आपल्यापासून दूर करायचं. म्हणून परमार्थामध्ये शुद्ध बीजाची गरज आहे, शुद्धतेची गरज आहे. तुम्ही जितके शुद्ध परिपक्व व्हाल, तितके संतोषी व्हाल, तितके शांत व्हाल आणि तितकेच खऱ्या अर्थाने भक्त व्हाल, त्यावेळेला तुम्ही जगातले खोटेपणा म्हणजे संसारातलं नश्वरता तुम्ही तुमच्या हाताने दूर कराल आणि जातीचा संतोष तुम्हाला पावल्या मिळाल्यामुळे तुमचं चित्त विश्रांत पावेल. तुमच्या चित्ताला कुठल्याही प्रकारची तगमग तगमग असणार नाही. कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की तू का म्हणे मजं सत्याची आवडी. सत्य 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 कोण? तर परमात्मा. म्हणजे कोण? तर श्री विठ्ठल. त्याची मला आवडी आहे आणि त्यामुळे करिता तातडी येत नाही. अध्यात्मामध्ये ज्याला खरी भगवंताची आवड आहे तो कुठल्याही प्रकारातून घाई करत नाही, आपली वेळ येण्याची शांतपणे वाट पाहतो. काय करतो? आपली वेळ येण्याची अत्यंत शांतपणे वाट पाहतो. एक दिवस येणार, एक वेळ येणार, माझ्यावर कृपेचा क्षीण येणार आणि त्यावेळेला भगवंत उचलून मलाही कडेवरती घेणार, भगवंत उचलून मलाही त्यांच्या मांडीवरती बसवणार. आणि त्यासाठी कधी 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 हा विचार खऱ्या भक्ताच्या हृदयामध्ये येत नाही. कधीतरी असंही म्हणत नाही, कधी म्हणत नाही, कधीतरी म्हणत नाही, कोण म्हणत नाही, तर तो म्हणतो की माझी तयारी झाली की तो यायला तर तयारच आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितले उद्धरेत आत्मात्मानं आत्मानं नव साधयेत. तर माझी तयारी झाली की तो यायला केव्हापासून तयार आहे, तो वाट पाहतोय की माझी तयारी कधी होईल. भगवंताच्या चरणी वाणीरूप पुष्प अर्पण करून सेवेला विश्राम देतो. तत्सत् सद्गुरुचरणा अर्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्वसंतन की जय. जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. अधिकाधिक लोकांना प्रेरित करा, पुन्हा पुन्हा ऐका. या अभंगांची गोडी आपल्याला लागलेलीच आहे. आपण श्रवण करा, अनेकांना सांगा आणि या सगळ्याला तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये स्थिर करा. जय श्री कृष्ण.